आयफोनच्या जगातील सर्वात मोठ्या फॅक्टरीमध्ये लॉकडाऊन लागलेला आहे. चीनमधील झेंगझाऊमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्यानं लॉकडाऊन लावण्यात आल्याचं कळतंय. ठाळे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील. भीमा प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की चीनमध्ये पुन्हा एकदा कोविडच्या रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. त्यातच गेल्या पहिल्या लाटेच्या वेळी कोरोनाने सगळ्यात जास्त ग्रासलेलं जे राज्य होतं चीनमधलं ग्वांगझू, तिथे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. ग्वांगझूमध्येच हा फॉक्सकॉन कंपनीचा आयफोन बनवणारा, ॲपलचे प्रोडक्ट्स बनवणारा सगळ्यात मोठा प्लांट आहे. आणि या प्रांतातच केंद्र चीन सरकारने 9 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलं आहे, ज्यामुळे आता त्या भागातल्या लोकांना आणि कर्मचाऱ्यांना या कंपनीमधून आत बाहेर करता येणार नाही आहे. आपण पाहिलं की सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हिडिओज फिरत आहेत की कंपन्यांमधनं, फॉक्सकॉन कंपनीमधनं तिथले कर्मचारी पळून जात आहेत. त्याचं कारण हेच आहे की तिथे कुठल्याही प्रकारची वाहनांची ये जा बंद केलेली आहे. पूर्णपणे तिथे केवळ अत्यावश्यक सेवांच्याच गाड्या आत बाहेर करू शकतात. त्यामुळे ह्या लॉकडाऊन, इतकी मोठी कंपनी आता आसपास लॉकडाऊन केल्यामुळे तिथले आता ॲपलचे प्रोडक्ट्स बाहेर पडणं, त्यांच्या शिपमेंट्स कर्टेल होणं, ह्याच्यावरही मोठा परिणाम होणार आहे. रिमा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.